आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर अण्णासाहेब चौगुले यांना कृषीरत्न पुरस्कार, 30 मार्चला होणार सन्मान, कष्टाचं झालं चीज. वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात डॉक्टर अण्णासाहेब चौगुले यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. बेडकिहाळ येथील कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर चौगुले यांना 30 मार्चला प्रदान करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्यांनी केलं आहे. कागल येथील छत्रपती शाहू आणि हातकलंगले तालुक्यातील जवार या साखर कारखान्याने डॉक्टर चौगुले यांचा यापूर्वीच सन्मान केलेला आहे. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. या पुरस्काराबद्दल तुमच्या कुटुंबातील लोकांना तुम्ही याबद्दल किती श्रेय देऊ शकाल? आमचा मुलगा भरतेश चौगुले हा सुद्धा आम्हाला सहकार्य करत, तसेच वाटेकरी शिवाजी कोडणे, सदाशिव कोडणे यांचे देखील आम्हाला मदत झालेली आहे. त्याने सुद्धा रोज शेतात जाऊन भांगडे मशागत सुद्धा करत होते. हा पुरस्कार घेण्यासाठी वाटेकरी आणि घरातील कुटुंबियांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्या शेती व्यवसाय करत किंवा वैद्यकीय सेवा देत हे दोन्ही तुम्ही कसं काय शेती केलं? काय सकाळी 8 ते 12 पर्यंत आम्ही वैद्यकीय सेवा करतो, नंतर दुपारी 1 तासभर शेतात जाऊन पाहणी करून येतो, नंतर संध्याकाळी आणि परत व्यवसाय करतो. रोज शेतात गेल्यामध्ये माझी प्रकृतीसुद्धा चांगली थंडणी आहे. रोज व्यायाम सकाळी सकाळी फिरायला जाणे, नियमित जेवण खाणे वगैरे आमचं चालते असे. डॉक्टर अण्णासाहेब चौगुले यांना बसवंत नागू शिंगाडे यांच्या वतीने नुकताच कृषीरत्न हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्याशी बातचीत केली. मी अनिल पाटील, महानकार न्यूज, कोगनोळी.